मित्रांनो, आज आपण इतिहासातील नवं प्रकरण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हे बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. हा लढा 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. इसवी सन 1682 मध्ये खुद्द औरंगजेब बादशहा दक्षिणेत चालून आला. तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठी विजयी ठरले. हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. मराठा म्हणजे काय? तर मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे वा महाराष्ट्रीय लोक असा होतो. या पाठामध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपण छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर सिद्धीविरुद्धची मोहीम, त्यानंतर पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम, आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट, संभाजी महाराजांचा मृत्यू, मराठ्यांच्या हालचाली, झिंझिला वेढा आणि महाराणी ताराबाई एवढ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते, त्यांचं कोणतं पुस्तक पब्लिश झालं, त्या पुस्तकामध्ये त्यांना काय काय दिलं याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार. पुस्तकाच्या व्यतिरिक्त सुद्धा बोलणार. छत्रपती संभाजी महाराजांविषयी आता आपण बोलणार. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, त्यांच्या आईचं नाव काय, त्यांची कारकीर्द कशी होती, या सर्व बाबतींमध्ये आपण या विषया या प्रकरणामध्ये बोलणार. मग चला तर मग बघू छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होत. ज्येष्ठ पुत्र म्हणजे सर्वात मोठे पुत्र. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालूच होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने आपल्या पित्याविरुद्ध म्हणजे औरंगजेब बादशहाविरुद्ध बंड केले. परंतु हे बंड औरंगजेब बादशहाने मोडून काढले. मग अकबर शहाजादा अकबर हा दक्षिणे संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. मग त्याचं पारिपत्य करण्यासाठी स्वतः औरंगजेब बादशहा हा इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. त्याच्याबरोबर म्हणजे औरंगजेब बादशहाबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. मी तुम्हाला आधीच सांगितलं की सिद्धीविरुद्धची मोहीम कशी पाहिली, त्यानंतर पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम कशी पाहिली या बाबतीत आपण पुढे बघणारच आहोत. परंतु हे लक्षात ठेवा की त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. त्यानंतर औरंगजेब बादशहाने पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले.